लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही. रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या. आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो. आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले की एक बहीण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणू. 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो. हा आमच्या नात्याचा अपमान आहे. आणि आज जेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो, आज वर्षाताई पहिल्यांदाच निवडून आल्या, त्याच्यामुळे त्यांचं भाग्य की वर्षाताई तुम्ही आमच्या काळात तिथे नव्हता, कारण ह्या बाजूनी कुणाला घोषणा द्यायची फार सवय नव्हती. पण सगळ्यात मोठा आवाज महाविकास आघाडीकडून आज संसदेत असतो तो वर्षाताईंचा असतो आणि जोरात असतो, ही आमच्यासाठी एक खूप कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. याचबरोबर जेव्हा संसदेतलं वातावरण, अनेक वेळा पत्रकार मला विचारत दिल्ली कशी आहे, म्हणलं दिल्ली में हवा बहुत बदल चुकी है. कारण आम्ही जरी विरोधात असलो तर असे वागतो जणू काय आम्ही सत्तेत आहोत. आणि जे शपथ घेऊन सत्तेत बसलेले आहेत ते हारून मंत्री झाल्यासारखे असे दुःखी दसलेले आहेत. त्यामुळे दिल्लीतलं वातावरण खूप बदललेलं आहे. आता आपल्याला महाराष्ट्रामधलं वातावरण बदलायचं आहे. आणि नुसतं वातावरण नाही, सरकार बदलायचं आहे, ही मोठी जबाबदारी आपल्याला सगळ्यांना इथून घ्यायची आहे. उद्धवजींच्या आणि माननीय जयंतरावांच्या भाषणामध्ये पुढची दिशा ही आघाडीची काय असेल, जागा वाटप ह्या सगळ्यातबद्दल त्या दोघांनी आपल्याला मार्गदर्शन केले. मी कार्यकर्त्यांच्या मनातला एक विचार आपल्या सगळ्यांना आणि आता नानाही आलेले आहेत, मी विनम्र विनंती करीन सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वनीने की तुम्ही जो काही निर्णय, कुणाला जे तिकीट द्यायचं आहे ते द्या, पण लवकरात लवकर ते अनाउन्समेंट करा. कारण आज प्रचंड उत्सुकता आहे, प्रत्येकाला काम करायचं आहे, सगळ्यांच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत, यात्रांना अतिशय अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स येतो आहे. आणि मला खरं तर विचाराल तर आपले जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आले, मला ज्या दिवशी मी आणि अमोलदादा निवडून आलो आमच्या सीट काही प्लसमध्ये धरल्या नव्हत्या, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त संघर्षात आणि माझं म्हणजे त्या सगळ्या भगिनींमध्ये ह्या भगिनीवर सगळ्यात जास्त विशेष प्रेम असल्यामुळे माझ्याकडे सगळ्यांचंच जास्त लक्ष होतं. आणि जेव्हा त्याच्यावर बोलणार आहे मी, पण त्या सगळ्या ज्या पद्धतीने मतदान झालं त्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे आमच्याकडे तर खासदार, आमदार, कारखाना म्हणजे साखर कारखाना, दूध संघ, सोसायटी, सरपंच, ग्रामपंचायत सगळी गेली होती, काहीच राहिलं नव्हतं. म्हणजे मी आणि अमोलदादा एकामेकाला फोन करून म्हणायचं आता काय करायचं, ते म्हणले आता काय करायचं. असं करत करत आम्ही दोघांनी प्रचार केला. पण त्या अडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात ज्या पद्धतीने उद्धवजी तुमचा आणि काँग्रेस पक्ष जो ज्या पद्धतीने आमच्याबरोबर उभे राहिला आहे हे आम्ही कधीही विसरणार नाही. आणि आता जेव्हा प्रचाराची वेळ आहे तेव्हा सगळ्या 31 खासदारांच्या वतीने मी आपल्याला शब्द देऊ इच्छिते की कष्टांची परिकाष्ठा तुम्ही आमच्यासाठी जी केली त्याच्यापेक्षा आम्ही 31 खासदार गुंजभर जास्त कष्ट करू, पण जास्तीत जास्त आमदार निवडून आम्ही तुमच्यासाठी निवडून आणू. एकामेकाचा प्रचार करण्यासाठी जे काही आमचा वेळ असेल तो तुमच्यासाठीच आज नंतर आहे. आणि ज्या स्कीम्सबद्दल म्हणजे जयंतरावांना अर्थकारण आपल्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त कळतं, आणि जयंतरावांचाच भाषणाचा धागा घेऊन मी पुढे आपल्याला सांगू इच्छिते की अनेक योजना हे करतील, अजूनही येतील. पण गमतीचा भाग मला असं वाटतो की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही. रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या. आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो. आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले. प्रेमात व्यवसाय नसता आणि पैसे नसतात, आणि व्यवसायात प्रेम नसतं. कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल. आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाहीत. त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं
की त्यांना व्यवसाय आणि प्रेतम प्रेमातलं अंतरच कळलं नाही. ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणो, 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो, हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे.